बारी आहे, धनगर आहेत, माळी, कोळी, शिंपी, मराठा, कुंभार, बौद्ध, मातंग, न्हावी अठरा वेगळ्या जातीचे लोक. आणि पाचवडा भाग्यवान गाव आहे जे बाबासाहेब आंबेडकर आणते म्हणतात. वीर आहे ना वीर, एवढं भाग्य आहे. काही लोकांनी आंबेडकरांचं नकाल की राग येते, जीवा देते त्याची अंबार होते. आरक्षण घ्यायचे टाईमला लाज नाही वाटत तुम्हाला? आंबेडकरांच्या नावाच्या राग येते आणि आरक्षण घेत तर आपण त्यातले नाही भाऊ. मी शिंप्या, शिंप्याचं पोरग, पण बाबासाहेब आले, फुले आले, शाहू महाराज यायचे मानतो मी. याच्यामुळं मला स्टेज भेटलं बाबू आंबेडकरांमुळे. नाही तर माझ्या विद्यार्थी बहिणींनो, तुली नसतं शिकू दिलं ज्योतिबा फुले सावित्री नसती तर जगातले कधी तेथीच कोणी देव आले असते तर पुलीने शिकू नसतं दिलं बेट. पायातली महान सांगा बरं विद्यार्थी बहिणींनो, अजूनही काही काही म्हाताऱ्या बाया सुन बैली म्हणते बाबू इले डोक्यावर नको घेऊ. काय सुन बाई, अजूनही बाया म्हाताऱ्या इथं टेन्शन गेलंच नाही. अजून तिचा टॉक टाइम संपलाच नाही अजून. माझ्या भावांनो, अजूनही माझ्या विद्यार्थी बहिणींनो, अरे म्हाताऱ्या बाया काय काय सुनबाईले म्हणते बाबू इले डोक्यावर नको घेऊ. इले पायाची काय म्हणते बेटा बोलणं, उभी राहा उभी राहा बघा, पायाची वाहन उभीच राहील शंभराचे मत दे रे त्या सावित्रीच्या देखील. हे आता तू सांग बाळा कोणाची आहेस तू? इथंच आहे खाली ये बाळा. दीदी कोणाची मुलगी आहे तू? पुस्तक माहिती रौंदळे राणा बोलले जिल्हा परिषद मेंबर होते म्हणून नाही आणतात. कारण तो आता भविष्य कसं ओळखलो नाही की तुम्हाला कोणाचे म्हटलं कोण्या काउन म्हटलं पाहिजे मला मालूम होत ना. मी भविष्य जाणतो का सांग, कोणी भविष्य सांगेल काय तुमचं? त्याच्या भावाच्या एवढ्या नाही का कोण बदलल्या तुले जर भविष्य कसं ना भाऊ. ओ मावसा काय बोलले अंगा नाही काय तुम्ही तुले पाहू नका सांगून देतो बहीण येणार नाही जवळ आज एकही बाई घरी जाणार नाही. अजून तुझ्या बापाची ताकद नाही बाबू तुझ्या बापाने घरी जाऊन दाखव. जोपर्यंत तुझी मम्मी जाणार नाही तोपर्यंत तो आपला भेट जाऊ शकतो. अरे गुरु दिली मी बाबू काय घराची किती आहे त्या कुठे जो धन्यवाद बाळा. बाई तू कोणामुळे शिकून राहिली? तू छोटी बोलली भगवी टोपी करून हे काढली नाही. या गावामध्ये कन्याशाळा आहे वाजवेराव किती वर्ष झाले कन्याशाळेने? 70 वर्ष. आणि तुकडोजी महाराजाचं वय होत 49. तू बाई हवा करून बोलली तुले वाटलं भगवी टोपी आहो तुकडोजी सांगा खोटी बोलली तू तुले बोलता नाही आलं. अवं जिच्या कृपेमुळं जिच्या मेहनतीमुळं तुम्ही मुली शिकून राहिल्या. आता आधी तुमच्या मला वाटलं सावित्री अजून जोडी नाही. हे दोन आले ना काकू माझ्या बहिणींनो, हे दोन आले ज्योतिबा फुले सावित्री म्हणून माझ्या बहिणींनो तुम्ही प्राध्यापिका झाल्या. वाजदेरावची पोरगी शिक्षिका झाली. तुमच्यातल्या काही मुली बाऱ्याची तेल्याची माळ्याची धोब्याची धनगराची चांबाराची पाटलाची देशमुखाची
डॉक्टरी झाल्या, वकील झाल्या, इंजिनियर झाल्या, तहसीलदार झाल्या, बीडीओ झाल्या, पुलिस मध्ये झाल्या, हे सर्व कृपया भेटत कोण्या देवीची नाही, कोण्या पंचांगवाल्याची नाही. तुम्ही फार फेमस आहात खेळ पातुर्ला पंचांगच्या बाबतीत. कोणतं सांगता तुम्ही? कोणी माझ्या लाल पुढचं सांगणारा पैदा झाला नाही. कोणी सांगून द्या 13 लाखाची गाडी देतो. माय खिशात काय आहे एवढं सांगतोय माझ्या. कोणी नाही सांगू शकत सांग. दाऊद इब्राहिम कुठं आहे? अरे पोलीस स्टेशन संग्रामपूर पोलीसवाले आपण एखादा पंचांगवाला देऊन टाकला असता चोरी झाली की कोण केली तू सांग. नाही एक लाख होता का? अरे कोणी कोणाचं भविष्य समजाव सांगू शकते का बेटा? पण तू त्वाला अभ्यास करून सांग तुझ्या जीवनात काय व्हायचं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळे आज मुलींना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांच्या या कृपेनं त्यांच्या प्रयत्नानं आज मुली मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. राष्ट्रपती नाही ना प्रतिभा देवाची मस्त भाषण देतो बाळा. तू बोलत आहे हे शंभराची नोंद घे, एक पुस्तक घे, मागचे बोलू नका. हा माईक खाली ठेव. पुस्तक आहे मराठा मार्ग 15 रुपयाचे. नोट आहे शंभराची. दोन पैकी एक घे. तुम्ही अक्कल वापर. खाऊ घे तुम्ही नाताय ना बस. असं समजली शांताबाई समजली मावशी. हा वय परिणाम शिक्षणाचा आहे की लेखनाचा? पायही भ्रष्टाचार करायला पहिला नंबर. हे इथून सुरुवात झाली भ्रष्टाचाराची. इथं नको तू घरी चाललाच. आणि तुला सांगतच नाही मला काय व्हायचं. साहेबापण बोलले किरण तुझ्या जिंदगीत मोठं व्हावं लागलं. तू शिकली तुम्ही पोरी शिकल्या ना बाळा. ते नवरा चांगला भेटीन ना. आणि प्रत्येक पोरीला नोकरीवालाच पाहिजे. त्या सावित्री मा Yeah.
आहे त्या भोकाचे नागोबा आहे ते खाते ना सांगत अरे यार वाघेड मध्ये कळत या वाघेड भ्रष्टाचारी लोक आहेत बाबो त्याने मला कीर्तन झोंबते म्हणून मला चाकू मागले ना वाचलो म्हणून ज्ञानेरावच्या तिथीवर येणं झालं बाबो नाही तर फिनिश त्यानं चाकू मागले तीन पण पहिल्याच चाकू भट्टीवर लागले त्या मारणाऱ्याने मालूमच नाही यादव त्याचं नाव कुणाल यादव मुंबईत हमला झाला झाला नाही अजूनही मारून टाकतील मध्ये एका महिन्यात जो माणूस 3-4 लाख रुपयाचे कीर्तन ऐकवतो पण औषध बोलतो डायरेक्ट होता सिद्ध बघ एकदा टेक नाही तर रामटेक हा चेक आहे बाउंस होणार नाही विजय भाऊ बरोबर तुम्ही इथून येणार मोबाईलच चालू आहे माझा डावाई आहे मुलगी देवी मागतो तसा म्हणाव मी पण यानं ऑनलाईन केलं मागवली मामा असं म्हणत नाही एवढा अक्षय कुमार सारखा मामा त्याच्या मामाने ऑनलाईन करून टाकलं त्यानं दररोज कीर्तन मोबाईल सोशल मीडिया भाई कोणाले पाहिजे त्या मम्मीला पाहिजे का शांतपणा करते प्रदूषण करते पाहू शेतकरी म्हणू शेतकरी आत्महत्या
बोला बाळा उभी राय तू 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 पुस्तक भेटलं की मी डबल उभं राहू नका. राजकारणात चालतीय पुढं गाव खाता कापे तुम्ही. हायस्कूल मध्ये मास्टर सुयात जातीचे अहो मोठी नानी नाही केलं रे. लेकरा उभ्या जातीचे हायस्कूल मध्ये बियाणे याच बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष आणि त्याच्या बायकोची पण सचिव चिवचिव 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 माऊ चिकट भाऊ सारू भाऊ डबल बोलून नको बाळा. दीदी कोण्याकडे असले आहे तू पाचवीला आहे बाई पाचवीत शिकली जिल्हा परिषद मध्ये आहेत ना. त्या शाळेचं नाव काय बोल इकडे बोल बाळा. उद्या तुम्ही मुली पुढे गेल्या पाहिजे त्या मुलीने पायाखाली तुळवलं. श्री शिवशंकर विद्यालय वानखेड. शिवशंकर विद्यालय म्हणजे धन्यवाद त्या हायस्कूल काढणार आले. हे वय देवाचं खरं मंदिर याच्या विद्या ध्यान गेलेलं दीदी पाचवी मराठा मराठा माननीय जिल्हा परिषदचं बियाणं पिकतच घेतलं हे पुस्तक दे बाबा. तुला अभंगाचं पुस्तक दे. तुम्ही का नाही लिहिले. मी लिहिले स्वतः की तुले काय चेहरा मावशी. ओ जिजाबाई
तुम्हाला सांगतो मी बँकेत साहेब असले की जाणून आणाले आणि लावाल. फक्त बँकेत साहेबी नसली तेव्हा लावू नका. चारशे 98 354 तांबगाव पोलीस स्टेशन अंदर तुम्ही सर्व काही करा. एखाद्या गुन्ह्याच्या आणाले आणि घाता खालच्या लोकांनी या वरच्या लोकांना त्रास दिला म्हणून आपण बदला काढतो. याईनं आपल्यावर अन्याय केला, याईनं लाट मारली, संत नामदेवाचं कीर्तन बनवलं या चोपट्याईन. तुम्हाला लागलं का येऊ? आमची अंगार होईल आहे म्हणून आम्ही बोलतो. समजलंय? 18 पगड जातीले त्रास दिला म्हणून तुम्ही यांचा आवाज कमी करू नका. तुम्हाला लागल तर तुम्ही एवढे शिका खालचे लोक की वरच्याची पोरगी बायको करावाई म्हणा लावाई. ज्यानं आम्हाला पायाखाली तुळवलं तुमच्या शिक्षणानं पुढे जा. ते फायनलच्या गाडीवर तुम्ही शांत न करता बे कोणी झाली गाडी घेतली त्या फायनलची विना कपड्याचे आपण कोणावर अन्याय करू नका. सरपंचाचा पोरग आहे आमच्या गावातल्या धनगर समाजात. त्याचे बाबा सरपंच होते 5 वर्ष. 9 एकर गेलं त्याच्या बापाचं. डबल ग्राम पंचायत आणि पाहायचं मयूर काय करता येईन इकडे कमी ज्यांना टाकायला मी उपाशी मी अनुभव चालली पण लोक उपाशी नका राहू दे. तुम्ही कवर करा शांततेने करा कवर. नशी तुमची तब्येत आहे आपण शांततेने चालू द्या. राजा मॉनिटर पण पडला तर मी फेल होतो. आता कधी काय करताय तुम्ही पडीन पोलीस स्टेशन अंदर आपण राष्ट्र संतती.
पोलीस